सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागात सध्या मोठ्या प्रमाणात कासवांचं संवर्धन केलं जात आहे वेंगुर्ले तालुक्यातल्या वायंगणीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सागरी कासवांचं संवर्धन सुरू आहे या भागात कासवांच्या ऑलिव्ह रिडले ग्रीन टर्टल लाँग लेदर होग्जबिल या प्रजाती आढळतात मात्र प्रथमच वायगणी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही प्रजातींच्या एकत्र जनुकीय गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळली आहे कासवांच्या या नव्या प्रजातीचं जनुकीय विश्लेषण केलं तर नवी प्रजाती समोर येईल असं कासव अभ्यासकांचं मत आहे ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही जातींच्या कासवांच्या संकरातून ही नवीन प्रजाती जन्माला आली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे जनुकीय विश्लेषण झालं तर कासव संशोधन आणि संवर्धनात महत्वाची भर पडेल तसंच ही अनोखी प्रजाती या भागात सापडल्यामुळे तिला या गावचं म्हणजेच वांगणिक गावाचं नाव द्यावं अशी तज्ज्ञ आणि कासव मित्र आणि ग्रामस्थांची अपेक्षा आहे वायंगणी येथील सुहास तोरस्कर या कासव मित्राला ही कासवाची पिलं आढळून आली ही कदाचित संकरीत झाली आहेत असं तोरस्कर यांना वाटलं ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्हींचे गुणधर्म त्याच्यामध्ये दिसून येत होते ग्रीन टर्टल कासव असतं तर त्याचे मागचे पुढचे पाय पोटाकडचा संपूर्ण भाग तसंच मान आणि डोळे पांढरे दिसले असते पण तसं न दिसता या पिलामध्ये फक्त पुढच्या पायाच्या कडा आणि पोटाकडचा थोडासा भाग आणि कडा एवढा भाग पांढरा असल्याचं दिसून येतं उर्वरित शरीर हे काळसर राखाडी रंग असलेल्या ऑलिव्ह रिडल्यासारखं दिसतं त्यामुळे त्याचं जनुकीय विश्लेषण झालं तर याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते त्यानंतर हे ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिडले यांच्यामध्ये संकरित झालेलं कासव आहे का ते पाहता येणार so, आहे सो ह्या वायंगणी किनाऱ्यावर अथक प्रयत्न प्रयत्न करून ही कासव आज वाढलेली आहेत गेली वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून मी हे काम करत आलो आणि त्यानंतर आता ही प्रजात चांगल्या प्रकारे वाढलेली आहे त्याच प्रजातीमध्ये आता सध्या तर ह्या सी सीझनमध्ये इथे नवीन प्रकारचा एक कासवाची पिल्लं दिसून येत आहेत ना ऑलिवुडले ना ग्रीन टर्टल मग हे नवीन कस कुठचा प्रकारचा कासव आहे ह्याचं कुतूहल आम्हाला लागलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे पुढे कळवलेलं आहे आणि त्याच्यातनं कुठचीही प्रजात ही आहे नवीन हे आपल्याला पाहण्याचं जरा ओढ लागली आहे कारण नवीन कुठचा तरी एक प्रकार निर्माण होतो आहे आणि त्याला काय नाव द्यावं तर आमचं वायंगणीच्या नावाने काहीतरी त्याला नाव द्यावं असं आम्हाला वाटतं आहे आणि ज्या काही ह्या कासवायच्या प्रजाती आज नष्ट होत चालल्या आहेत त्या वाचवण्यामागे आम्ही धडपडत आहोत एकतर जात पूर्णपणे नष्ट झाले लेदर बॅग ती पण कुठेतरी त्याचं अस्तित्व निर्माण करावं सरकारने असं पण आम्हाला वाटतं आहे आणि इथे असलेल्या सध्याच्या प्रजाती म्हणजे हॉलिवूडले ऑलिव्ह रिडले ग्रीन टर्टल आणि हॉक्सविल ह्या तर प्रजाती सध्या आहेत आम्ही हाताळलेल्या आहेत आणि त्यात करून सध्या तर भरपूर प्रमाणात सर्व किनाऱ्यावर कासव अंडी लावण्यासाठी येत आहेत त्याच्यातला फक्त जो लेदर बॅग नष्ट झाला आहे तो कुठेतरी इथे अस्तित्व त्याचं निर्माण व्हावं हो असं आम्हाला वाटतं तरी सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा तसंच पर्यटन दृष्टिकोनातून जे आम्ही पूर्वी काही महोत्सव करायचो ते दोन गेली दोन तीन वर्ष कोरोना आणि इतर कोणाच्या हस्तक्षेपामुळे बंद झाले ते पण चालू व्हावेत ह्यासाठी सरकारने आम्हाला मदत करावी तसंच इथे एक गेली अनेक वर्षे आमची एक इच्छा आहे की ते कासव म्युझियम हो व्हावं आणि ते व्हावं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर सरकारने ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ह्या वायगणी किनाऱ्यावर चांगल्या प्रकारचं एक कासव संवर्धन केंद्र त्याच्यासाठी असणाऱ्या शैक्षणिक काही गोष्टी इथे निर्माण करून पुढील गोष्टीसाठी चांगलं आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांना पण सरकारला आम्ही चांगल्या प्रकारे मदत करू मी आणि माझे जे सहकार्य आहेत माझे भाऊ आहेत माझे मित्रमंडळ आहे आए, पुतणे आहेत किंवा इतर मित्रांचे मुलं आहेत ती चांगल्या प्रकारचं चा काम करत आहेत आणि ते ह्या पुढेही करतील फक्त सरकारचे आम्हाला चांगलं सहकार्य पाहिजे येथे सुहास चोरसकर यांना जी पिल्लं आहे कासवाची पिल्ले आढळून आली होती ती माझ्या मतानुसार कदाचित संकरित झालेली आहेत कारण ऑलिव्ह रिडलेचे आणि ग्रीन टर्टल या दोन्हींचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये दिसून येत आहेत ग्रीन टर्टलची जर ती पिल्लं असती तर त्याचे मागचे पुढचे पाय पोटाकडचा संपूर्ण भाग तसेच मानेवरचे मान आणि डोळा हे सगळे पांढरे दिसलं असतं पण तसं न दिसता या पिल्लांच्यामध्ये फक्त पुढच्या पायांच्या कडा आणि पोटाकडचा थोडासा भाग आणि कडा एवढंच सगळं पांढरं दिसून येत आहे बाकी सगळं जे आहे ते काळ काळसर रा, राखाडी रंगाचं ऑलिव्ह रिडले टर्टलच्या कॅरेक्टरिस्टिकसारख्या दिसत आहेत त्यामुळे याचं जेनेटिक विश्लेषण जर झालं तर ह्याच्यावर चांगला प्रकाश पडू शकतो आणि मगच आपल्याला सा खात्रीशीरित्या सांगता येईल की हे ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिड यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन झालेलं आहे का रहा डिजिटलसाठी दाजी नाईक वेंगुर्ले